विधानसभेच्या धुमशानमध्ये आपण आता आहोत. आघाडीचे उमेदवार शेखरजी निकम सर यांच्यावर चर्चा करणार आहोत. सर, तुम्ही या प्रचार दरम्यान फिरताय, काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला? या प्रचाराच्या दरम्यान मी दक्षिणच्या टोकापासून परशुरामपर्यंत फिरतो. अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद विशेषतः तरुण वर्ग आणि महिला वर्गामध्ये दिसून येतं. तरुणांमध्ये यासाठी दिसून येतं की तरुणांच्या ॲक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने पुढे होतील, मग त्यामध्ये क्रीडा असेल, कला असेल, शिक्षण असेल आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज सातत्याने निर्माण होतील. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेपासून वेगवेगळ्या गोष्टी होतील असा त्यांना एक विश्वास आहे, त्यामुळे ते तरुण माझ्या पाठीशी आहेत. आणि महिलांमध्ये ज्या पद्धतीचा उत्साह आहे ते म्हणजे मी एक भाऊ निवडणूक लढवतो आणि ते लढवत असताना पाण्याचे अनेक प्रश्न सोडवत असण्याबरोबर महिलांचे छोटे छोटे उद्योग करण्यासाठी, त्याचबरोबर मार्केटिंगसारखा प्रश्न सोडवण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन अशी त्यांना आशा असल्यामुळे मला वाटतं ही निवडणूक माझ्या दृष्टीने मी जवळजवळ जिंकल्यासारखी आहे, त्यामुळे मला काही फारशी अडचण येणार नाही. सर, मागील 5 वर्षापर्यंत तुम्हाला हेच वाटलं होतं, कारण त्याच्यामध्ये तुम्ही 6,500 फरकाने विभक्त प्रभू झाला होता आणि त्याच्यावर तुमच्यासमोर हीच उमेदवार होते आमदार सरांचा, म्हणजे ही सरकारी निवडणूक जिंकली असं मला वाटते तुम्हाला? नाही नाही, मागील 5 वर्षापूर्वीची परिस्थितीच पूर्णपणे वेगळी होती. त्यावेळी सरकारबद्दल आमच्या थोडासा तीव्र असंतोष सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये होता, पण आज ती परिस्थिती नाही. आज खूप वेगळं वातावरण आहे आणि मागच्या वेळी मी खूप नौका होतो, मला कुठचं गाव वाडी फारशी माहीत नव्हती, बऱ्याचशा वेळी मी अवलंबून होतो, पण गेल्या 5 वर्षात मी पडल्यानंतर त्या दुपारपासून मी प्रामाणिकपणे काम करतो आणि हे काम करत असताना वाडी वाडी वस्ती वस्तीत आज मी गेलेलो आहे. तुम्ही कुठच्याही वाडीत जा, तिथं जर नाही ना मी गेलो किंवा माझं नाव नाही कुठच्या कामानिमित्त आलं तर तुम्ही बघाल. त्यामुळे आज हा ॲटोमॅटिक लोकांमध्ये खूप मोठा बदल आजच्या निवडणुकीत दिसतो आहे आणि ह्याचा निकालाच्या दिवशीच तुम्ही सांगाल, कारण मी आता मोठ्यापणानं काही सांगणार नाही. तुम्ही निकाल बघाल आणि तुम्ही पण चक्रावाल असा निकाल. तुम्ही मीडिया मॅनेज केले किंवा बऱ्याच गोष्टी सांगताय की बाबा मी चहाला 4 दिवसात उशीर नाही आणि शिखर बँक घोटाळा प्रकरण तुमच्या असे आरोप होतात, बरं, असे एका आमदारांनी तुमच्यावरती बेसूर आरोप केले, काय सांगाल त्या गोष्टी? अरे, मुळात आरोपाची ज्यांनी माझ्यावर आरोप केला आहे त्यांना त्यातली काय माहिती आहे का? बँक म्हणजे काय, बँकिंग काय असतं, बँकिंगचे रूल्स अँड रेग्युलेशन्स काय असतात, हे ह्याच्यामध्ये काय बँकेच्या राज्य बँकेमध्ये ज्या ईडीची नोटीस दिले त्या नोटीसीमध्ये काय भ्रष्टाचार केल्याचे आरोप आहेत का? तर ती अनियमित केल्याच्या समजा असतील प्रकरण ज्यामध्ये राज्य सरकार हमी देतं, ते हमी दिल्यानंतर त्यांना कर्ज दिलं जातं आणि त्या कर्जाला कधी वेळ झाला तर राज्य सरकारची जबाबदारी असते आणि हे सगळं आज कर्ज नील झालेलं आहे, त्यामुळे असं कुठचंही त्यामध्ये भ्रष्टाचार झालेलाच नाही. काय ती अनियमितता असेल किंवा नाबार्डचे काय ऑब्जेक्शन असेल, अधिकारी वर्ग आणि तिथल्या प्रशासकीय हे तपासून त्याचा योग्य तो निकाल केला जातो. ही राजकीय सुडापोटी केलेली कारवाई, कारण ह्या आरोप आमच्या आरोपामध्ये आदरणीय पवार साहेबांचं पण नाव घेऊन ईडीच्या आरोपाची तयारी केली, त्यामुळे हे असले आरोप करण्यापेक्षा त्यांनी आधी त्या गोष्टी तपासून पाहायला हव्या होत्या. खासदार विनायक राऊत साहेबांनी पण ह्या आरोप केले, मला खरोखर खासदार सज्जन आणि सरळ वाटले होते, पण ज्या पद्धतीने काही माहिती न घेता बेछूट त्याने आरोप केले ते अत्यंत निंदनीय आहे. नाही, पराभवाची हॅट्रिक हा काय मोठा विषय नाही. अरे, पराभव त्या 100% होणार आहे अशा मतदारसंघात मला पंचायत समितीला माझ्या वडिलांनी उभं केलं, माझ्या वडिलांनी मी निवडून येण्याच्या ठिकाणी नाही केलं. आताचे जे म्हणणारे आहेत त्यांचे मुलांसाठी काय आटापिटा असतो तो तुम्ही बघताय, त्यामुळे पराभव हा काय मोठा विषय नसतो. पराभव होताना पण पक्षासाठी उभं राहणं ही त्यावेळची गरज होती, नाहीतर मी सावर्ड्यातनं उभं राहिलो असतो तर एकतर्फी निवडून आलो असतो, पण तिथं आम्ही कुणबी समाजाचा उमेदवार दिला हे पहिलं तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे पराभव होतं आणि हे मूर्खासारखं बोलणं आणि मूर्खांच्या नंदनवनात राहणं हे त्यांचं काम आहे, ते त्यांना करू दे. त्यांनी ज्या पद्धतीने आरोप केले तर समजा ह्या पक्षातून त्या पक्षात का उड्या मारल्या, आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना टिळा लावला म्हणून ते दगडाचे देव झाले आणि त्यानंतर ज्यावेळी तिथून बाहेर पडायची वेळ आली त्या आदरणीय पवार साहेबांनी त्यांना जवळ केलं म्हणून ते मोठे झाले. आणि हे असताना ह्या दोघींनी नेत्यांना जो माणूस विचारतो त्याच्या आरोपात किती काय बघायचं ह्या बाबतीतला पण प्रश्न आहे. ते अंतरात्मा असेल तर मग तुम्ही फसवताय, लोकांना फसवताय, पक्षाला फसवताय, पक्षाच्या नेत्याला फसवताय असं निश्चितपणे आहे. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही बारकाईने विचार केला पाहिजे. आज इकडे कदाचित पराभव होईल म्हणून तिकडे गेलेले असतील, त्याही भीती असेल, पण आमच्या निष्ठा पवार साहेबांशी ठाम आहेत, त्यामुळे आमदारकीसाठी किंवा इकडं तिकडं उड्या मारणं हा आमचा
कधी संबंध नाही, आम्ही त्या निष्ठेशी प्रामाणिक आहोत, त्यामुळे आम्हाला त्याची कसली असल्या छोट्या गोष्टींची चिंता नाही, आणि जे काय आरोप केले त्याची चौकशी खुशाल होऊ दे त्याबद्दलही जराही चिंता नाही, कारण राज्य बँकेत मी 9 महिने होतो, 9 महिने नव्हतो असं म्हणण्याचा फायदा नाही, पण आम्ही कधी चहा पी पण मीटिंग संपलेली असायची, त्यामुळे आम्ही कुठं त्या ह्याच्यात आहोत किंवा काय, एक सामुदायिक जबाबदारी म्हणून अशी प्रक्रिया होत असते, त्याला तोंड देत असतात, आणि ह्या माणसाला जे कोण सेनेचे नेते म्हणवतात त्यांनी काल जे आरोप केलेत माझ्यावर बँकेचे, तर तुमचे अर्थमंत्री आनंद अडसूळ आमच्या बँकेचे एक संचालक आहेत, मग त्यांच्यावर जर आरोप होत असतील तेच आरोप त्यांच्यावर का लागू होत नाही, तुमच्या सरकारमध्ये असलेले 4 मंत्री आमच्या बँकेत संचालक आहेत. आता सरांनी सांगितले की तुमच्या सरकारमधले असलेले 4 मंत्री आमच्या बँकेत संचालक आहे, मोठा गोप्यस्फोट केला आहे की शिखर घोटाळा बँकमध्ये आमच्या बरोबर ते 4 मंत्री सुद्धा आहेत. ते मंत्र्यांचे मुलं आहेत, मंत्री आहेत, त्याच्यानंतर जे अर्थमंत्री म्हणून राहिलेले आनंदराव अडसूळ साहेब आहेत, जयंत पाटील साहेब आहेत शेका पक्षाचे, त्यामुळे ही लोकं कधी काय त्या ऐकायला शिवणारी आहेत का, तर हेचे प्रश्न जे माझ्यावर विनायक राऊतांनी जे बोललेत ते त्यांनी आनंद अडसूळांना याच्या ह्या बाबतीचा जाब विचारावा किंवा त्याची माहिती करून घ्यावी. दुसरी गोष्ट असं मला समजते काल सरांनी आरोप केले की आमदार साहेबांनी आरोप केले की एकंदरीत तुम्ही सांगता देवरूप माझं आहे, देवरूप माझं, पण देवरूपमध्ये तुम्ही स्वतः पंचायत समिती सदस्य निवडून आणू शकला नाही की ग्रामपंचायत सदस्य निवडून आणू शकला, मग देवरूप कसं काय तुम्हाला? देवरूख माझं आहे की त्यांचं आहे हे 24 तारखेला तुम्हाला कळेल, आणि ज्यावेळी कळेल त्यावेळी त्यांची अवस्था काय असेल एवढंच तुम्ही फक्त बघत राहा. दुसरी गोष्ट अशी कळते की तुम्ही सांगताय मी कर्ज काढून विकास कमी करतो, पण आम्हाला अशी गोष्ट कळली की बाबा फार आरोपसुद्धा अशा पद्धतीने होतोय की तुम्ही एका कुठल्या तरी जमिनीचा वर्ग त्याच्यामध्ये तुम्हाला 1 करोड रुपये मिळाले, त्यातून तुम्ही लोकांची कामं केली अशा पद्धतीने आरोप होतोय, काय सांगा? आधी असा जमिनीचा आरोप जर मी विकली असेल ह्या 15 वर्षात माझी एकही जमीन मला आयुष्यात विकली असेल, कारण जमीन ही माझी कर्मभूमी आहे, एखादी जमीन विकल्याचा रजिस्ट्रार ऑफिसमधनं तुम्ही एखादा पुरावा दाखवा आणि छोट्या गावात सोडून माझ्या मोठ्या शहरात 1 गुंठा जमीन असलेली दाखवा, जर त्यांच्या जमिनी आहेत त्या माझ्या नावानं करणार आहेत का ते आरोप करणारे हे पहिलं सांगा. त्यामुळे ही जी मी कामं केलेत ती माझ्या उभारणीतून केलेत, वेगवेगळ्या माध्यमातून केलेत, माझ्या अनेक मित्रांकडून मदत घेऊन केलेत, माझ्या अनेक सहकाऱ्याकडून त्या पद्धतीची मदत केलेत, कारण निकम साहेबांनी माणसं उभी करायची काम सावर्ड्याच्या परिसरात केलेत, आज एखादी अडचण आली तर 10 माणसं माझ्या पाठीशी उभी राहणारी माणसं आम्ही उभी केलेत आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे सार्थ. त्यामुळे हे खोटे नारळ आरोप आमदारांनी माझ्यावर करतायत ते धांदात खोटारडेपणाचं लक्षण आहे. त्यांनी काल मी वाचलं की आम्ही पगार देत नाही, कमी पगारात देतो, अरे कितीतरी लोकं आज त्या संस्थेत शिक्षण घेत आहेत, नोकरी करत आहेत, कमी पगार देत एखाद्या ठिकाणी जरी मिळत असला तरी आज त्यांचं पोट भागतं, ते चांगल्या पगाराची नोकरी पुढं शोधतील, तुम्ही किती पगाराच्या नोकऱ्याच्या लावल्यात हा माझा प्रश्न आहे. त्यांनी किती लोकांना मुलांना कामाला लावलं, किती तरुण मुलांच्या पाठीमागे उभं राहून खेळाडू बनवलं, किती तरुण मुलांच्या कलामध्ये पाठीशी लागून त्यांना कलाकार बनवलं ह्याची उत्तरं द्या. एखादं मोठं काम काय आपण केलं हे सांगा, कुठंतरी आपलं मी बोलतो म्हणून माझ्या संस्थेत ॲडमिशन घे इकडं घेन असं काहीतरी बोलून पळवाट कसली काढता, मग जर संस्था खरोखर वाईट आहे तर आपली मुलं माझ्या संस्थेत का शिकवता? कॉलेजमध्ये किती मुलं असतात जरा माहिती घ्या, त्यांना म्हणा माहिती घ्या, सगळी मिळून कॉलेजला आमच्या 2000 पण मुलं नसतात आणि त्यांच्या परीक्षा चालू आहेत, त्यांचा मुलगा माझ्या कॉलेजमध्ये आहे, त्याला त्या मुलाला पुढे घ्या आणि विचारत बा तुझे किती मित्र फॉर्म भरायला आले होते, तुझ्या आमच्या कॉलेजची किती मुलं आली होती जरा माहिती घ्या, आणि खोटं बोलणं खोटाळ बोलण्याची हे सगळ्या गोष्टी सोडून सरळ बोलायला शिका, उगाच गर्दी आली होती तर गर्दी आली होती म्हणायला शिका. आम्ही म्हणतो ना शिवसेनेच्या फॉर्मला गर्दी होती, आमच्याही फॉर्मला गर्दी होती, फोटो काढा, एखादा मुलगा हा विद्यार्थी आहे म्हणून दाखवा आणि मग सांगा. आता विद्यार्थीसुद्धा मतदार आहेत, सावर्ड्यातले जे तरुण विद्यार्थी आहेत गावात राहणार आहेत ते माझे मतदार आहेत, इथलं त्यांना नैतिक अधिकार, ते कदाचित स्वतःच्या मनात काही आले असतील, पण बाहेरून आलेला एक मुलगा दाखवलात, एक मुलगा तरी न उद्याची निवडणूक सोडून बाजूला येईल, उगाच खोटे आरोप करायचे आणि जे आहे ते लपवायचं आपलं म्हणून हे त्यांची हे लागते. हां त्यावेळी अवलंबली ते अवलंबूरले, आता काल जी भाषणं झाली त्याच्यामुळे माझा फायदा आहे, त्यामुळे माझ्यावर त्यांनी अजून खालच्या लेवलला अजून खाली नाचून वाचून काय करायचं तेवढ्यात टीका कर
नकला चांगल्या करू दे अजून, कारण नकला करायचं आहे या पक्षातून त्या पक्षात जाणं हे काय सहसं सरळ सोपं नसतं. ज्या नेत्याने आपल्याला उभं केलं आहे त्याला क्षणाचा विलंब न करता सोडून जाणं हे आपल्या दृष्टीने किती कसं असतं. त्यामुळे ह्या टीकेला काय मी तसं काय घाबरत नाही. टीका विका ह्या आमच्या संघर्षाला पाचवीला पुजलेल्या आहेत, त्यांनी अजून टीका करावी, अजून खालच्या भाषेत जावं. आमच्या मर्यादा ह्या मर्यादेतच आम्ही जाऊन आमचं बोलणं असणार आहे. तिवऱ्याची घटना घडली ह्याच्याला जबाबदार कॉन्ट्रॅक्टर किती आहे काय हे मला म्हणायचंच नाही. तो काय असेल त्याचा भाग असेल त्या त्या, पण आमदार म्हणून आपली जबाबदारी आहे. जे धरण फुटायला आलं आहे ते धरण आपण दुरुस्त करणं, त्याचं रिपेअर करणं, त्याच्यावरचा चांगलं लक्ष देणं ही जबाबदारी स्थानिक आमदार म्हणून त्यांची आहे. आणि ती झटकून त्याच उगाच गाळे घालून त्या माणसांना वेगळं काहीतरी संभाषण करणं नाही ही चुकच आहे. जी जबाबदारी आपली ती जबाबदारी चुकीची जबाबदारी स्वीकारायची, पण ज्याच्यामध्ये धमक असते तोच खऱ्या अर्थाने काम करू शकतो. हे सगळं खोटारडेपणाचं लक्षण आहे. माणसं किती मेली त्याचं काय नाही, तर उगाच आपलं सामुदायिक जी केस आहे तिचे नाव लावून माझी बदनामी करतात. हे खरं म्हटलं तर ह्या मोठ्या नेत्यांकडून मला अपेक्षित नव्हतं. अर्थात माझ्या दृष्टीने हा खूप माझा फायद्याचा विषय झालेला आहे आणि अशीच टीका त्यांनी सातत्याने करावी असं मला वाटतं. आता सरकार त्यांचं असल्यामुळे राजकारण साहजिक आहे, वरनं थोडंसं थांबवायचं झालं कारण त्याच्यात दोष होणार आहेत हे जवळजवळ सिद्ध झाल्यामुळे कुठेतरी तो अहवाल थांबवण्याचं काम ह्या मंडळीने केलेलं आहे. रस्त्याची अवस्था बिकट म्हणजे आता तुम्ही ज्या शिरगावरून येता तिथं असा एक खड्डा आहे की अख्खी फॉर्च्युनर त्या विहिरीसारखी त्यात जाऊ शकते. कालच मी त्या एक्झिक्युटिव्हना फोन केला की अशा पद्धतीचे खड्डे आहेत की अख्खी गाडी म्हटलं खड्ड्यात जाऊन उलटी होऊ शकते आणि विहीर पडल्यासारखा खड्डा आहे. तुमचा ह्या गोष्टीकडे लक्ष आहे की नाही, ते बोलले लगेचच्या लगेच जाऊन मी बघतो आणि पुरतो करतो. मग हे काम कोणाचं आहे, हे काम आमदाराचं नाही. चला बस तुम्ही 24 तारखेच्या निकालाची पहिली फेटी फुटल्यानंतर पहिल्या तासावरच तुम्हाला अंदाज येईल की कशा पद्धतीचा लीड कुठं तुटून 56,000 लीड तुटून किती वर लीड जाणार आहे याचं तुम्ही फक्त बघत राहा. नाही, कुठची निवडणूक ही तुल्यबळाच असते, कधी गाफील राहून चालत नसतं. समोरचा प्रतिस्पर्धी असतो. अगदी वन साईड बँकेचे इलेक्शन जरी उद्या असेल आणि माझे 200 मतदार असले तरी ती समोरची आपण तुल्यबळ घेऊन चालत असतो आणि निवडणुका अशाच पद्धतीने लढवायच्या असतात. त्यांना कशा लढवायचं तो त्यांचा भाग. 5 वर्षामध्ये माझं विजन मला मी माझ्या पुस्तकाद्वारे दिलेलं आहे की आपल्याला कलाक्षेत्रात काम करायचं आहे, क्रीडाक्षेत्रात करायचं आहे, प्रबोधिनीच्या माध्यमातून MPSC स्पर्धा परीक्षेच्या चांगल्या पद्धतीने उभारायचे आहेत, पोलीस प्रशिक्षण केंद्र आहेत ज्यामध्ये नोकऱ्या मिळू शकतील अशी कम्युनिकेशन स्किल्ससारख्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आपल्याला उभ्या करायच्या आहेत आणि सातत्याने महिलांना प्रशिक्षण देऊन फूड प्रोसेसिंग असेल, बेकरी प्रॉडक्ट्स असेल, मीट प्रॉडक्ट्स असेल, फिश अँड अदर कल्चर प्रॉडक्ट्स असतील ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तर करायच्या आहेत. पण त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून काजू उभारणीचे छोटे छोटे कारखाने कसे उभे राहतील आणि लागवड काजूची कशी गावोगावी डोंगर वस्त्यावर होईल आणि त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न सोडवताना छोटे छोटे पाझर तलाव कशा पद्धतीने निर्माण केले जातील ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे आपल्याला बघायचं. नाही, ते प्रकल्प आणण्यासाठी निश्चित प्रयत्न होत करणारच आहोत आपण, पण त्याबरोबर आपल्या स्थानिक लोकांचे छोटे छोटे व्यवसाय कसे होतील ह्या दृष्टीने आपल्याला जास्त प्रयत्न करा. छोटे छोटे व्यवसाय अनेक व्यवसाय आहेत, सर्वच काय डिटेल सांगायला हवं नाही. आणि ह्या दृष्टीचा पाठपुरा आणि त्या दृष्टीची सर्व आवश्यक असलेली टीम माझ्याकडे आहे आणि मी चांगल्या पद्धतीने काम करून दाखवीन हे मला विश्वास आहे. शिखर घोटाळा बँक प्रकरणी माझ्यावरती केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. मी चहाच्या हॉटेलाचा वशिलाचा जबाबदार नाही आहे. ह्याच्यामध्ये काही मंत्रीसुद्धा आहेत त्या प्रकरणामध्ये. पहिले उद्योगमंत्री त्यांच्याकडे बघायचं, नंतर आमच्याकडे बघायचं. दुसरी गोष्ट, खोटं बोल पण रेटून बोल ही पद्धत आता सोडून द्या. निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये आरोप करताना पूर्णपणे विचारपूर करा. ही निवडणूक मी जिंकणारच असा दावा आघाडीचे उमेदवार शेखर निकम सर यांनी केलेला आहे. कॅमेरामॅन सुरेश पवार, सर निसार शेख, श्री लाईव्ह चिपळूण.